नमस्कार मित्रांनो, आज मग्धुम सर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी मराठी या विषयांतर्गत मी वाचवतोय ही सचित्र कविता आज आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया मी वाचवतोय ही कविता। मी वाचवतोय सतीश काळशेकर लिखित ही कविता आहे। 1943 सतीश काळशेकर यांचा आपण थोडक्यात परिचय घेऊया। प्रसिद्ध कवी आहेत। इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन, तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकाच्या संपादनात त्यांचा सहभाग आहे। या कवितेमध्ये त्यांनी समाजात घडत चाललेले जे नवीन बदल आहेत त्याला वास्तव चित्र आपण म्हणतो। या वास्तव चित्राचं प्रतिबिंब या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यतीत केलेलं आहे, चित्रित केलेलं आहे म्हणावयास हरकत नाही। कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात। महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळीचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळशेकर यांच्या कवितेत आपल्याला पाहावयास मिळते। प्रस्तुत कविता ही साधना दिवाळ्यांक 2007 या मासिकातून घेतलेली कविता आहे। तर आपण जाणून घेऊया मी वाचवतोय ही सतीश काळशेकर यांची कविता। हकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई। व या ठिकाणी कवीनं आपल्याला एक चित्र दाखवलेलं आहे, ते म्हणजे हकेतून हद्दपार होते आई। आई नावाचा जो शब्द आहे तो शब्द देखील आपल्या आता तोंडातून उच्चारण झालेला आहे, कारण संस्कृती बदलायला लागलेली आहे आणि या बदलत्या संस्कृतीमध्ये आई आई ऐवजी मम्मी मॉम असे शब्द अलीकडे उच्चारले जाऊ लागलेले आहेत। म्हणजे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेली, रूढी परंपरेनं चालत आलेले जे संस्कार आहेत ते संस्कार देखील आपण काय करू लागले आहे, विसरू लागलेलं आहे आणि नाविन्याच्या पाठीमागं आपण लागलेलो आहे। हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई, हरवत चाललाय किराणा आणि भुशार। तर किराणा आणि भुशार प्रामुख्यानं मित्रांनो ग्रामीण संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात किराणा दुकान होती, तर भुशाराची अशी दुकानं होती। तर या किराणा भुशारा दुकानामध्ये आपल्याला जे हवं आहे नको आहे ते आपण काय करत होतो, खरेदी करत होतो। म्हणजे त्या दुकानापर्यंत आपल्याला जावं लागत होतं, आपल्याला या दुकानातून सर्व काही आणायला येत होतं, आणत होतो। पण अलीकडच्या काळामध्ये दुकानं किंवा भुशाराची जी दुकानं आहेत ती गावातून हळूहळू हद्दपार होऊ लागली। याचं कारण काय, तर शहराची संस्कृती जी आहे ती शहराची संस्कृती वाढायला लागली आहे आणि शहरी संस्कृती वाढत चालल्या कारण शहरातील झगमगाटाकडे आपण आकर्षित होऊ लागलेलं आहे। याला सुपर मार्केट म्हटलं गेलेलं आहे। हे सुपर मार्केट शहरी भागातील सुपर मार्केट हळूहळू आता ग्रामीण भागामध्ये देखील येऊ लागलेलं आहे आणि या सुपर मार्केटमध्ये आपण काय करू लागलं आहे, खरेदी करू लागले, सुपर मार्केटमध्ये आपण जाऊ लागलेलं आहे। आणि त्यामुळं जी जुनी किराणाची दुकानं होती, भुशाराची दुकानं होती, तर ती हळूहळू हळूहळू काय होऊ लागले, तर बंद होऊ लागले, तर संपुष्टात येऊ लागलेले। तर लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगड्या सोबत मुकाट। आता लोहाराचा भाता, अलीकडे लोहाराचा भाता म्हणजे काय म्हटलं तर मुलांना समजत नाही, किंवा कुंभाराचा आवा म्हटलं तरी देखील मुलांना समजत नाही कारण तो त्यांनी कधीच पाहिला नाही। हा लोहाराचा भाता, ज्या भात्यावरती लोखंडी साहित्य जे शेतीसाठी लागणारं साहित्य आहे, अवजार आहे, हे बनवलं जात होतं, पाजवलं जात होतं, हा लोहाराचा भाता हळूहळू संपुष्टात येऊ लागलेला आहे। आणि त्याचबरोबर कुंभाराचा आवा, कुंभाराकडून अनेक साहित्य आपण गाडगी लोटकी मडकी आपण खरेदी करतोच, तर सणाला लागणारी साहित्य देखील आपण कुंभाराकडून खरेदी करतो। हा व्यवसाय आपण म्हणू, हा व्यवसाय हळूहळू काय होऊ लागला आहे, संपुष्टात येऊ लागलेला आहे, बंद पडू लागले, कारण या सुपर मार्केटमधून सगळं काही आता आपल्याला अचूक मिळू लागलेलं आहे। गाव कुसा बाहेर हे सगळं निघून चाललेलं आहे, म्हणजे गाव देखील हळूहळू संपुष्टात येऊ लागले, गावाचं रूपांतर हळूहळू शहराकडे मोठ्या प्रमाणात होऊ लागले, शहराची संख्या वाढू लागली, म्हणजे शहरातील लोकसंख्या वाढू लागली आहे। कलईची जलई वैस्तवासोबत निघून गेली। कलई, कलईची भांडी पूर्वी असायची घरामध्ये, तांबे पितळीची भांडे, या तांब्याच्या पितळीच्या भांड्याला कलई केली जायची आणि ही कलई केलेली भांडी घरामध्ये चांगल्या प्रमाणात वापरली जायची। आज कलई कशाला करतात ही आपल्याला माहीत देखील नाही। मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसह दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर। चूल, चुलीवरती मोठ्या प्रमाणात
पूर्वीच्या काळी जेवण केलं जायचं आणि धगीवरती आमटी, वैलावरती आमटी ठेवली जायची, चुलीवरती भाकरी असायची आणि आमटी त्या धगीनं रटरटायची, म्हणजे ती शिजायची. पण आज घरातील चूल नाहीशी होऊ लागलेली आहे. का? तर शहरी संस्कृती वाढलेली आहे आणि या शहरी संस्कृतीमध्ये आपल्याला गॅस शेगडी आपण घरामध्ये घेऊन आलेलो आहे, ज्या शेगडीनं घरामध्ये प्रदूषण होणार नाही असे विना प्रदूषणाची आपण ही गॅस शेगडी घरात आणलेली आहे. परंतु या चुलीवरची जी चव होती ती या गॅस शेगडीवरच्या जेवणाला येईनाशी झालेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजेच ग्रामीण संस्कार जे आहेत ते ग्रामीण संस्कार शहरी संस्कृतीमध्ये हळूहळू विसरत चाललेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. मित्रांनो, बोला चालीतून निघून चालले माझ्या आईची बोली. बोला चालीतून निघून चालल्या माझ्या आईची बोली. आता आईची बोली काय आहे? तर मित्रांनो, दर 12 कोसावरती आपली भाषा बदलते आणि ग्रामीण भाषेत बोलले जाणारे आईचे जे बोल आहेत हे बोल हळूहळू विसरत चाललेले आहेत. आम्ही शहरी संस्कृतीचं अवलोकन करू लागलेलं आहे आणि या शहरी संस्कृतीचं अवलोकन करत असताना आईचा विसर आपल्याला या ठिकाणी पडू लागलेला आहे. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विट्टी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा. कवी या ठिकाणी काय म्हणतात बघा, आटा पाट्या आणि पिंगा. कवीनं या ठिकाणी काय सांगितलंय? तर सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विट्टू दांडू आणि लगोऱ्या. विट्टू दांडूचा खेळ जो आहे तो अलीकडे शहरातील मुलांना जर विचारलं विट्टू दांडूचा खेळ किंवा लगोऱ्याचा खेळ म्हणजे काय, किंवा आट्यापाट्या कशाला म्हणायचं, किंवा पिंग्याचा खेळ हा काय आहे प्रकार, तर हा मुलांना आता अलीकडे समजेन झालेला आहे. कारण खेळासाठी आज जागाच शिल्लक राहिलेली नाही. आमच्या शहरी भागामध्ये जागाच शिल्लक राहिलेली नाही. जिकडे पाहावं तिकडं सिमेंटचं जंगल उभारलेलं आहे आणि या सिमेंटच्या जंगलामध्ये आमचे जे ग्राउंडवरचे खेळ होते, मैदानावरचे जे खेळ होते, हे मैदानावरचे सगळे खेळ हळूहळू संपुष्टात येऊ लागलेले आहेत. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. लहान मुली मातीमध्ये खेळ खेळायचे, ज्याला आपण भातुकलीचा खेळ म्हणतो. हा भातुकलीचा खेळ मुली खेळत बसायच्या, पण तोही आता मुली खेळत नाहीत. मग काय चाललेलं आहे? तर अलीकडच्या या बदलत्या संस्कृतीमध्ये आपण जुने संस्कार सगळे विसरून पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर. दूरदर्शनच्या चॅनलवरती पोरं काय आहेत? दंग आहेत. जो तो काय करतो, दूरदर्शनचा चॅनल पाहण्यामध्ये दंग असतो. म्हणजे हातामध्ये रिमोट असतो, किंवा हातामध्ये मोबाईल असतो, किंवा संगणकाचा कीबोर्ड हातामध्ये असतो, माऊस असतो आणि वेगवेगळे खेळ या संगणकावरती चाललेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावरती वर्तनावरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून कवी काय म्हणतात, लिहिते हात आता राहिले नाहीत, शब्द बापुडे केवळ वारा. आता शब्द नुसते काय झाले आहेत, वाऱ्यासारखे झालेले आहेत. वारा जसा वेगाने येतो निघून जातो, त्या पद्धतीनं शब्द आपल्या मनामध्ये येतात, निघून जातात, ते कागदावरती उतरण्यापर्यंत आपल्याजवळ राहत नाहीत. असं शब्द देखील झालेलं आहेत. हे कशामुळं? तर त्या बदलत्या संस्कृतीमुळं वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला लिहिता होण्यासाठी देखील आपल्याजवळ शब्द उरलेले नाहीत, शब्द आपल्याकडं येईनासे झालेले आहेत, तसे विरून जात आहेत, त्या वाऱ्याप्रमाणेच विरून चाललेले आहेत. पण कवी म्हणतात, मी वाचवतोय माझी कविता. कवी काय म्हणतात, मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई, माझी जी आई जिने मला संस्कार केले आहेत त्या आईलाही मी वाचवत आहे. माझी बोली, ज्या बोलीमध्ये मी जन्मलो, ज्या बोलीने मला वाढवलं, ती बोली देखील मी काय करू लागलेली आहे, वाढवायला लागलेली आहे, वाचवायला लागलेली आहे. मी दुसऱ्याची बोली अवलोकन करत नाही, माझ्या बोलीला मी जिवंत ठेवत आहे. आणि माझी भूमी, ज्या भूमीवरती मी जन्माला आलो त्या भूमीचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, तिला देखील मी माझ्या या कवितेसोबत काय करत आहे, वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि त्यामुळं तुम्ही देखील तुमची आई, तुमची बोली, तुमची भूमी हे सर्व वाचवण्याचा प्रयत्न करा आणि मैदानी खेळ खेळा. ज्यानं तुमची बुद्धी काय होईल, तेज होईल आणि या बुद्धीमध्ये शब्द आपोआप साठत राहतील, शब्द आपोआप निर्माण होतील आणि तुम्ही देखील मित्रांनो काय होचिला, तर लिहिते होचिला. तर या कवितेच्या माध्यमातून कवीनं शहरी संस्कृती वाढत चालली आहे आणि वाढत्या शहरी संस्कृतीमुळंच
ग्रामीण संस्कृति लोप पावत चाललेली आहे याचं वास्तव चित्रण कवितेच्या माध्यमातून कवीने केले आहे। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।